नमस्कार। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहून 12 एप्रिलला जी आमची माननीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा म्हणजे पोस्टपोन करण्याचा निर्णय झाला होता। आपण सगळेजण जाणता की आम्ही इतरही बोर्डाला या संदर्भामध्ये जे आहे ते सांगितलं होतं आणि रिक्वेस्ट केली होती, सूचना केल्या होत्या की आपण सुद्धा आपल्या परीक्षा ज्या आहेत त्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा। त्याप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला की 10वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या कॅन्सल करण्यात याव्या आणि 12वीच्या परीक्षा नेहमीप्रमाणे घेण्यात येण्या संदर्भामधला आणि पोस्टपोन करण्यासंदर्भामधला निर्णय घेण्यात आला। त्याच तऱ्हेचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाल्याप्रमाणे आम्ही करत आहोत। आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेत आहोत की 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे ती रद्द करून त्या विद्यार्थ्यांना जे आहे ते इंटरनल असेसमेंट करून त्यांची जी आहे ते त्या संदर्भामध्ये कशा पुढे गेलं पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि त्या संदर्भामधला निर्णय लवकरच जाहीर करू। या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेड मार्क पाहिजे असतील किंवा ज्यांना जास्त मार्कासंदर्भात अपेक्षा असेल अशा विद्यार्थ्यांसंदर्भात सुद्धा परीक्षा घ्यायची किंवा कशा तऱ्हेने पुढे जायचं या संदर्भातला सुद्धा निर्णय आम्ही भविष्यामध्ये सांगू। परंतु सर्व बोर्डामध्ये सर्व मंडळाच्या बोर्डामध्ये समानता असावी आणि जसं प्रत्येक बोर्डाने हा निर्णय घेतला त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हा निर्णय घेत आहोत की 10वीच्या परीक्षा रद्द करून त्या संदर्भामध्ये कशा तऱ्हेने आम्ही या मुलांना असेसमेंट करायचं किंवा काय करायचं या संदर्भामध्ये निर्णय येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर येऊन सांगू। धन्यवाद।